आवाज पुन्हा बसलाय. आज जरी आवाज बसला असला तरी निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीला जमिनीवर बसवल्याशिवाय मी थांबणार नाही. हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो. भगवान बिरसा मुंडांच्या चरणी नतमस्तक होतो. आज मंचावर उपस्थित असलेले आपले अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेजी, मंत्रिमंडळातील आमचे सहकारी धर्मराव बाबा अत्रामजी, ज्यांचा फॉर्म भरण्याकरता ज्यांना निवडून देण्याकरता आपण सगळे या ठिकाणी एकत्रित आलो, ते सन्माननीय खासदार अशोक नेतेजी, राजे अमरीशराव अत्रामजी, देवराव होळीजी, कृष्णा गजबेजी, आशिष देशमुखजी, डॉक्टर उपेंद्र कवठेकर, अरविंद सावकार पोरेड्डीवार, श्री संजय पुराम, श्री प्रकाश पोरेड्डीवार, प्रशांत वागरे, किसन नागदेवे, अडवोकेट उपराळे, बाबूराव कोळे, रवींद्र वासलेकर, राकेश बेलसरे, नितीन कोळवते, चंदाताई कोळवते, वर्षाताई मोरे, मंचावरील सर्व मान्यवर आणि उपस्थित भगिनी आणि बंधूंनो, बावनकुळे साहेबांनी सगळा विषय आपल्यापुढे मांडलाय. आपल्याला गडचिरोली जिल्ह्यामध्ये अशोकराव नेत्यांना तिसऱ्यांदा रेकॉर्ड मताने निवडून आणायचं आहे, त्याकरता आपण सगळे एकत्रित आलो. ही लढाई अशोकराव विरुद्ध काँग्रेस अशी नाही, ही लढाई मोदीजी विरुद्ध राहुल गांधी अशी लढाई आहे. आता मला सांगा, देशाचं नेतृत्व मोदीजींच्या हाती दिलं पाहिजे की राहुल गांधींच्या हाती? कुणाच्या? कुणाच्या? मोदीजींच्या हाती जर द्यायचं असेल तर मोदीजींचं नाव आल्यानंतर ज्यांचा हात वर होतो ते अशोकराव नेते आपण या ठिकाणी निवडून दिले पाहिजे. बघा, 5 वर्षात मोदीजींनी गरीब कल्याणाचा अजेंडा चालवून 25 कोटी गरिबांना गरिबी रेषेच्या वर आणण्याचा विश्वविक्रम तयार केला. आणि खरोखर राज्य दीन दलित गोर गरीब आदिवासी शेतकरी शेतमजूर महिला ओबीसी अल्पसंख्याक यांच्या करता चालवता येऊ शकतं हे मोदीजींनी आपल्याला या ठिकाणी दाखवलं. आणि आता तर मोदीजींच्या तिसऱ्या टर्म मध्ये विकसित भारताकडे आपण जाणार आहोत. एक असा भारत ज्याच्यामध्ये गरिबी नसेल, एक असा भारत ज्याच्यामध्ये बेरोजगारी नसेल, एक असा भारत ज्याच्यामध्ये भेदभाव नसेल, एक असा भारत की ज्यामध्ये प्रत्येकाच्या पंखाला बळ मिळेल आणि प्रत्येकाला उडान घेता येईल, अशा प्रकारचा भारत मोदीजी बनवणार आहेत. अरे, गेले 10 वर्ष ट्रेलर होता ट्रेलर, पिक्चर अभी बाकी है, तो पिक्चर आता पुढच्या 5 वर्षात आपल्याला पाहायला मिळणार आहे. आज देशामध्ये आमचा आदिवासी समाज असो, आमचा दलित समाज असो किंवा आमचा ओबीसी समाज असो, याकरता पहिल्यांदा देशाच्या सरकारने विचार केला. आणि आज ज्या प्रकारच्या योजना ओबीसी समाजाकरता, आदिवासी समाजाकरता, एससी समाजाकरता या आपल्या मोदी साहेबांनी सुरू केल्या, खऱ्या अर्थानं सबका साथ सबका विकास सबका विश्वास और सबका प्रयास हे मोदी साहेब या ठिकाणी पूर्ण करून दाखवत आहेत. आणि मी तुम्हाला एवढंच सांगण्याकरता आलो आहे, मोदीजींच्या नेतृत्वात आम्ही सगळे काम करतोय. या गडचिरोली जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी काम करतोय आणि माझ्या अजेंड्यावर सगळ्यात वर कोणी असेल तर तो माझा गडचिरोली जिल्हा आहे. मी देखील निर्णय केलाय या गडचिरोली जिल्ह्याचं चित्र पुढच्या 5 वर्षामध्ये पूर्णपणे बदललेलं असेल. हा औद्योगिक जिल्हा असेल, प्रत्येकाच्या हाताला काम असेल, कोणी बेरोजगार राहणार नाही,
आणि हे करत असताना कुठेही आमच्या आदिवासींच्या जल जमीन जंगलाला त्या ठिकाणी हात न लावता आमच्या गडचिरोलीचा विकास कसा होतो याचं मॉडेल आम्ही दाखवून देऊ. केवळ मेडिकल कॉलेज नाही, केवळ युनिव्हर्सिटी नाही, केवळ एअरपोर्ट नाही, तर गडचिरोली हा एक विकसित अशा प्रकारचा जिल्हा असेल आणि त्याकरता आपले प्रतिनिधी म्हणून आमचं गाऱ्हाणं रोज मोदी साहेबांकडे सांगण्याकरता आम्हाला अशोकराव नेते हे दिल्लीमध्ये हवे आहेत. दिल्लीमध्ये आमची बाजू रोज ते मांडतील आणि इकडनं आम्ही विकासाची एक वेगळी व्यवस्था उभी करू. मी तुम्हाला सांगतो, आजचा दिवस तुम्ही लिहून घ्या. 2035 साली जेव्हा महाराष्ट्राला स्थापनेचे 75 वर्ष पूर्ण होतील त्या दिवशी गडचिरोली महाराष्ट्रातला शेवटचा जिल्हा नसेल तो महाराष्ट्रातला पहिला जिल्हा असेल. अशा प्रकारचा गडचिरोलीचा विकास हा या ठिकाणी आपण हातामध्ये घेतलाय आणि म्हणून तुमचा आशीर्वाद आम्हाला हवाय. तो आशीर्वाद घेण्याकरता आम्ही आलो. तो आशीर्वाद अशोकराव नेतेंच्या पाठीशी उभं करा. तुमचं प्रत्येक वोट हे मोदीजींना मजबूत करेल. तुमचं प्रत्येक वोट विकसित भारताच्या संकल्पनेकडे आपल्याला घेऊन जाईल. तुमचं प्रत्येक वोट हे मजबूत भारत तयार करेल. तुमचं प्रत्येक वोट येणाऱ्या पिढीच्या कल्याणाकरता त्या ठिकाणी मजबूत भारताची नीव ठेवेल. तुमचं प्रत्येक वोट हे भविष्यातला गडचिरोली, भविष्यातला महाराष्ट्र आणि भविष्यातला भारत घडवेल. आणि म्हणून यावेळी सगळ्यांना माझी विनंती आहे, एक रेकॉर्ड करून एका रेकॉर्ड मताने अशोकराव नेत्यांना आपण निवडून आणावं एवढीच विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय भीम, जय सेवा, जय भारत.